स्वागत करते. आता तुमची एक्झाम जवळ आलेली आहे. एक्झामच्या दृष्टीने फेब्रुवारी 2013 सेकंड पेपर मी आज या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन पहा. शोधभंग हा प्रकल्प टिंबटिंब यांनी अंमलात आणला आहे. त्याचा आन्सर आहे ए इम्फ्लिबेट. इम्फ्लिबेट यांनी शोधगंगा आणि शोधगंगोत्री हा प्रकल्प इम्फ्लिबेट यांनी अंमलात आणलेला आहे. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत असताना एका क्वेश्चन पासून अनेक क्वेश्चन तयार करा. जे काही सब पॉइंट दिलेले आहेत, जे काही पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायचा देखील अभ्यास करता आला तर करा. तर यामध्ये असा देखील येऊ शकतो की डेलनेट. डेलनेट हे कोणाचं आहे? तर डेसीडॉकचा आहे. त्याचबरोबर इम्प्लिमेंटचे अजून काही प्रकल्प आहेत का? तर इम्प्लिमेंटचे विद्वान डेटाबेस हा देखील इम्प्लिमेंटचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर ई पाठशाळा हा देखील इम्प्लिमेंटचाच प्रकल्प आहे. त्यानंतर जो डी पर्याय आहे IGNOU, त्याचा अर्थ होतो इग्नू. इग्नूची स्थापना 1985 दिल्ली येथे झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीपैकी कोणत्या व्यक्तीस आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते? त्याचा आन्सर आहे ए हेनरी फ्यॉल. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते? तर त्याचा आन्सर आहे ए हेनरी फ्यॉल. क्वेश्चन नंबर 3 पहा. नियमित ग्रंथ व्यापार माध्यमातून उपलब्ध न होणाऱ्या वाचन साहित्यास टिंबटिंब म्हणतात. तर त्याचा आन्सर आहे ए ग्रे लिटरेचर. जे नियमित ग्रंथ व्यापार माध्यमातून उपलब्ध होत नाही तर त्यांना ग्रे लिटरेचर असे म्हणतात. का? तर हे ग्रे लिटरेचर विशिष्ट व्यक्तींसाठी असतात, त्यामुळे त्यांना काय म्हणतात? नियमित ग्रंथ व्यापार माध्यमातून जे उपलब्ध होत नाही त्यांना ग्रे लिटरेचर असे म्हणतात. हे ग्रे लिटरेचर विशिष्ट व्यक्तींसाठी तयार केलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. खालीपैकी कोणती सेवा निर्देश सेवा नाही? त्याचा आन्सर आहे सी सीबीआय. सीबीआय ही सेवा काय नाहीये? निर्देश सेवा नाहीये. तर इंडेक्स इंडिया, आरजीपीएल आणि जीआयपीएल ही निर्देश सेवा आहेत. हाच प्रश्न पण फिरवून विचारू शकतात की खालीलपैकी कोणती सेवा, असाच विचारू शकता खालीपैकी कोणकोणत्या सेवा निर्देश सेवा आहेत असं विचारला तर हे तीन पर्याय देऊ शकतात. त्याच्यामुळे ज्या निर्देश सेवा आहेत त्याही लक्षात ठेवा. इंडेक्स इंडिया, आरजीपीएल आणि जीआयपीएल ह्या निर्देश सेवा आहेत आणि सीबीआय ही निर्देश सेवा नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटरनॅशनल ट्रान्सलेशन सेंटरचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. तर इंटरनॅशनल ट्रान्सलेशन सेंटरचे मुख्यालय कुठे आहे? त्याचा आन्सर आहे डी डेल्ट. डेल्ट नेदरलँड इथे आहे. इंटरनॅशनल ट्रान्सलेशन सेंटरचे मुख्यालय आहे. तर त्याची स्थापना 1961 झालेली आहे. तर या क्वेश्चन पासून आपण 4 क्वेश्चनची तयारी करू शकतो. एक म्हणजे जो आलेला आहे तो इंटरनॅशनल ट्रान्सलेशन सेंटरचे मुख्यालय कुठे आहे? त्याचा आन्सर आहे डी डेल्ट. त्याची स्थापना 1961 झाली. त्याचबरोबर जर नॅशनल ट्रान्सलेशन सेंटरचं विचारलं तर नॅशनल ट्रान्सलेशन सेंटरचे मुख्यालय शिकागो येथे आहे आणि त्याची स्थापना नॅशनल ट्रान्सलेशन सेंटरची स्थापना 1953 झाली. नेक्स्ट क्वेश्चन. प्रलेखाचे फॅसिमाइल ट्रान्समिशन, प्रलेखाचे फॅसिमाइल संदेश वहन म्हणजे? त्याचा आन्सर आहे सी मूळ प्रलेखाचे हुबेहूब संदेशवहन. प्रलेखाचे फॅसिमाइल संदेशवहन म्हणजे त्याचा आन्सर आहे सी मूळ प्रलेखाचे हुबेहूब संदेशवहन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. युनिसेफ स्थापन करण्यासाठी युनेस्कोने कोणत्या एजन्सीची मदत घेतली? तर त्याचा आन्सर आहे ए ICSU. तर युनिसेफ स्थापन करण्यासाठी युनेस्कोनं ICSU ची मदत घेतली. शॉर्ट ट्रिक्स मध्ये लक्षात ठेवण्यासाठी युनेस्को प्लस ICSU बरोबर युनिसिस्ट. युनिसिस्टची स्थापना 1972 झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक्स सिद्धांत आणि वाय सिद्धांत ही संकल्पना टिंबटिंब यांनी विकसित केली. त्याचा आन्सर आहे बी डग्लस मॅग्रेगर. यांनी ही एक्स आणि थेअरी एक्स आणि थेअरी वाय ह्या दोन्ही संकल्पना विकसित केलेल्या आहेत. त्याचबरोबर थेअरी एक्स आणि थेअरी वाय मध्ये काय सांगितलं होतं? तर थेअरी एक्स मध्ये कर्मचारी हा मुळातच कामचुकार असतात असं या थेअरी मध्ये सांगितलेलं आहे. त्यांना कामाची अजिबात आवड नसते. त्याचबरोबर थेअरी वाय मध्ये काम करणे ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे असं त्या कर्मचाऱ्यांना वाटत असतं. अशा ह्या दोन प्रकारचे थेअरी आहेत, थेअरी एक्स आणि थेअरी वाय. ही कोणी सांगितलेली? या प्रेरणेशी संबंधित थेअरी डग्लस मॅग्रेगर यांनी सांगितलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते थिसॉरस नाही? तर त्याचा आन्सर आहे ए सिअर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग. हे काय नाहीये? थिसॉरस नाहीये. बाकीचे जे मेडलाईन
TSTH SHE या तिन्ही काय आहेत? थिसॉरस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 10. विश्लेषणात्मक नोंद करण्याचे कारण काय आहे? तर त्याचा आंसर आहे सी, ग्रंथातील विशिष्ट माहितीला वाचक मिळवणे. तर विश्लेषणात्मक नोंद करण्याचे कारण काय आहे? तर ग्रंथातील विशिष्ट माहितीला वाचक मिळवणे. आंसर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 11. अमेरिकन संघ राष्ट्राचे राष्ट्रीय ग्रंथालय टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. तर त्याचा आंसर आहे लायब्ररी ऑफ कॉंग्रेस. अमेरिकन संघ राष्ट्राचे राष्ट्रीय ग्रंथालय हे लायब्ररी ऑफ कॉंग्रेस या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दशांश वर्गीकरणाची प्रचलित आवृत्ती टिंबटिंब आहे, म्हणजे दशांश वर्गीकरणाची सध्याची प्रचलित आवृत्ती कोणती? तर त्याचा आन्सर आहे ए, 23वी. दशांश वर्गीकरणाची प्रचलित आवृत्ती कोणती आहे? तर 23वी आवृत्ती ही प्रचलित आवृत्ती आहे. त्यांनी कुणी केली होती? 2011 साली प्रकाशित झाली होती आणि जॉन मिचेल यांनी ती प्रकाशित केलेली होती. क्वेश्चन नंबर 13. मूलभूत संशोधन पुढील कोणत्या गोष्टीशी संबंधित नसते? तर त्याचा आन्सर आहे बी, व्यावहारिक समस्यांचे थेट समाधान शोधणे. यांच्याशी मूलभूत संशोधन हे संबंधित नसते. आंसर बी, व्यावहारिक समस्यांचे थेट समाधान शोधणे. क्वेश्चन नंबर 14. गृहित कृत्य म्हणजे? त्याचा आंसर आहे बी, प्रश्नाचे संभाव्य उत्तर. गृहित कृत्य म्हणजे बी, प्रश्नाचे संभाव्य उत्तर. क्वेश्चन नंबर 15. विषम घटक ओळखा. तर काय काय आहे? इनिस, अग्रिस, डेव्हिसिस आणि कॅश. तर याचा आन्सर आहे डी, कॅश. कॅश ही काय आहे? एक बायोग्राफी आहे, चरित्र आहे. आणि कॅशची स्थापना 2008 साली झालेली आहे. आणि कॅश हे काय आहे? एक बायोग्राफी आहे, चरित्र आहे. क्वेश्चन नंबर 16. खालीपैकी कोणती संस्था एग्रीगेटर नाही? तर त्याचा आन्सर आहे डी, टाटा मॅग्राइल. टाटा मॅग्राइल ही संस्था एग्रीगेटर नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 17. इन्फॉर्मेशन रिट्रीवल ही संज्ञा टिंबटिंब यांनी प्रथम वापरली. त्याचा आन्सर आहे बी, काल्विन मुर्रे यांनी 1950 साली इन्फॉर्मेशन रिट्रीवल ही संज्ञा प्रथम वापरली होती. क्वेश्चन नंबर 18. अनुमानात्मक तर्कशास्त्र टिंबटिंब केले जाते. त्याचा आन्सर आहे ए, विशिष्टाकडून सामान्यकडे. अनुमानात्मक तर्कशास्त्र विशिष्टाकडून सामान्यकडे जाते. क्वेश्चन नंबर 19. प्रणाली विश्लेषणात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? त्याचा आन्सर आहे सी, विश्लेषण, मूल्यमापन आणि आरेखन. प्रणाली विश्लेषणात पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? विश्लेषण, मूल्यमापन आणि आरेखन या गोष्टीचा समावेश होतो. क्वेश्चन नंबर 20. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हे टिंबटिंब येथे आहे. त्याचा आन्सर आहे सी, नवी दिल्ली. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हे नवी दिल्ली येथे आहे. क्वेश्चन नंबर 21. पुढीलपैकी कोणत्या स्रोताची रचना वर्गीकरण पद्धतीनुसार केलेली आहे? त्याचा आन्सर आहे डी, प्रोजेक्ट थिसॉरस. प्रोजेक्ट थिसॉरसची जी रचना आहे ती वर्गीकरण पद्धतीनुसार केलेली आहे. 1852 साली पहिले प्रकाशन झालेलं होतं. पीटर मार्क प्रोजेक्ट यांनी केलेलं होतं प्रोजेक्ट थिसॉरस. क्वेश्चन नंबर 22. असोसिएशन फॉर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटचे संक्षिप्त रूप काय आहे? तर त्याचा आन्सर आहे बी, अस्लिप. 1924 साली अस्लिपची स्थापना झालेली आहे. क्वेश्चन नंबर 23. माहिती प्रवाहाचा योग्य क्रम कोणता? तर त्याचा आन्सर आहे बी, स्रोत, संदेश, वाहिनी आणि प्राप्तकर्ता. त्याचा आन्सर आहे बी, स्रोत, संदेश, वाहिनी आणि प्राप्तकर्ता. क्वेश्चन नंबर 24. एकचालकत्वाचा सिद्धांत हा टिंबटिंबचा आवश्यक घटक आहे. त्याचा आन्सर आहे ए, प्रायोगिक संशोधन. एकचालकत्वाचा सिद्धांत हा प्रायोगिक संशोधनाचा आवश्यक घटक आहे. क्वेश्चन नंबर 25. ग्रंथालयीन वर्गीकरणातील गृहित तत्वाचा दृष्टिकोन टिंबटिंब यांनी मांडला आहे.
त्याचा आंसर आहे ए यसा रंगनाथन। क्वेश्चन नंबर 26, विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली। 1953, विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना 1953 साली झाली। क्वेश्चन नंबर 27, इंडेक्स कन्सोर्शिया प्रामुख्याने टिंबटिंब यासाठी विकसित केलेला आहे, त्याचा आंसर आहे सी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ग्रंथालय। इंडेक्स कन्सोर्शिया प्रामुख्याने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ग्रंथालय यासाठी विकसित केला गेला आहे। क्वेश्चन नंबर 28, खालीपैकी कोणती रचना वर्गीकरण पद्धतीच्या निर्मितीनुसार योग्य आहे ते ओळखा, त्याचा आंसर आहे डी पहिल्यांदा दशांश 1876, त्यानंतर एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन 1879, त्याच्यानंतर युडीसी 1905, त्यानंतर द्विबिंदू 1933। पुन्हा एकदा सांगते, आंसर आहे डी दशांश 1876, एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन 1879, युडीसी 1905, द्विबिंदू 1933। क्वेश्चन नंबर 29, खालीपैकी कोणता उपक्रम बहिष्काल कार्यक्रमात समाविष्ट होत नाही, त्याचा आंसर आहे सी आंतरग्रंथालयीन देवघेव। क्वेश्चन नंबर 30, ई लर्निंग हे प्रामुख्याने टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे, त्याचा आंसर आहे ए इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे शिक्षण। ई लर्निंग हे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे शिक्षण याच्याशी संबंधित आहे। क्वेश्चन नंबर 31, लायब्ररी लिटरेचर हे नियतकालिक टिंबटिंब प्रकाशित करते, तर लायब्ररी लिटरेचर हे HW Wilson कंपनी प्रकाशित करते। लायब्ररी लिटरेचर हे HW Wilson कंपनी प्रकाशित करते। 1934 साली लायब्ररी लिटरेचर हे नियतकालिक प्रकाशित झालेलं आहे आणि त्या HW Wilson कंपनी यांनी हे प्रकाशित केलेलं आहे। त्याचबरोबर हे टिरेटरी सोर्स आहे, म्हणजे तृतीयक साधन आहे। क्वेश्चन नंबर 32, मार्टिबल टोप हे नाव टिंबटिंब यांच्याशी निगडीत आहे, तर मार्टिबल टोप हे निर्देशन यांच्याशी निगडीत आहे, आंसर नंबर डी निर्देशन। क्वेश्चन नंबर 33, वर्गीकरण पद्धतीमध्ये टिंबटिंब आणण्यासाठी विराम युक्ती उपयुक्त ठरते, त्याचा आंसर आहे सी वर्गीकरण पद्धतीमध्ये अतिथ्यशीलता आणण्यासाठी विराम युक्ती उपयुक्त ठरते। क्वेश्चन नंबर 34, इन्स्पेक्ट हा माहिती संच कशाशी संबंधित आहे, त्याचा आंसर आहे बी पदार्थ विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स। इन्स्पेक्ट हा पदार्थ विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक याच्याशी संबंधित आहे। क्वेश्चन नंबर 35, पॉवरशिफ्ट हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे, त्याचा आंसर आहे सी अल्विन टॉफलर। पॉवरशिफ्ट हा ग्रंथ अल्विन टॉफलर यांनी लिहिला आहे। क्वेश्चन नंबर 36, विषम घटक ओळखा क्लेसर लाईन फॅराडेने आणि कोट्स, त्याचा आंसर आहे बी लाईन, कारण लाईन हे काय आहे एक बजेटिंग सिस्टीम आहे। तर कॅसर फॅराडेने आणि कोट्स ह्या काय आहेत इंडेक्सिंग सिस्टम आहे। तर कॅसरची स्थापना कॅसर यांनी 1911 साली सिस्टमॅटिक इंडेक्सिंग इनिरेशन पद्धती काढली होती, इंडेक्सिंग सिस्टम काढली होती कॅसर यांनी 1911 साली सिस्टमॅटिक इंडेक्सिंग। फॅराडेने यांचा रिलेशनशिप इंडेक्सिंग 1950 आणि कोट्स यांची विषय निर्देशन पद्धती होती। आणि लाईन हे काय आहे तर बजेट सिस्टीम आहे, लाईन हे काय आहे बजेट सिस्टीम आहे। बॉर्ड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग म्हणजे, क्वेश्चन नंबर 37, बॉर्ड सिस्टीम ऑफ ऑर्डरिंग म्हणजे त्याचा आंसर आहे ए सुधारित वर्गीकरण पद्धती। क्वेश्चन नंबर 38, विषम घटक ओळखा त्याचा आंसर आहे सी प्रमुख दुवा, कारण इष्ट दुवा म्हणजेच वांछित अवांछित आणि खोटा दुवा म्हणजेच फसवा दुवा असे तीन घटक आहेत आणि प्रमुख दुवा आहे त्यातील घटक नाही। क्वेश्चन नंबर 39, दशांश वर्गीकरणातील फिनिक्स शेड्यूल म्हणजे असे वर्ग जे आंसर आहे बी पूर्णपणे बदललेले आहेत। फिनिक्स शेड्यूल म्हणजे असे वर्ग जे पूर्णपणे बदललेले आहेत। क्वेश्चन नंबर 40, प्रलेखाच्या संपूर्ण तालिका नोंदीस टिंबटिंब असे म्हणतात, प्रलेखाच्या संपूर्ण तालिका नोंदीस आंसर आहे सी विश्लेषणात्मक नोंद असे म्हणतात, प्रलेखाच्या संपूर्ण तालिका नोंदीस विश्लेषणात्मक नोंद असे म्हणतात। क्वेश्चन नंबर 41, वन कर संमेलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, त्याचा आंसर आहे सी कॉपीराइट।
बर्न संमेलन कॉपीराइट यांच्याशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 42. नियतकालिकाच्या देवघेव सेवेस टिंबटिंब असे संबोधतात. नियतकालिकाच्या देवघेव सेवेस प्रचलित जागरूकता सेवा असे संबोधतात. क्वेश्चन नंबर 43. खालीलपैकी कोणती संस्था युडीसीच्या विकासासाठी कारणीभूत ठरते. खालीलपैकी कोणती संस्था युडीसीच्या विकासाकरिता कारणीभूत ठरते. तर त्याचा आंसर आहे डी एफआयडी. एफआयडी ही संस्था युडीसीच्या विकासासाठी कारणीभूत ठरते. तर याचा अजून एक अंतर डीडीसीची देखभाल कोण करत आहे तर ओसीएलसी करत आहे. क्वेश्चन नंबर 44. भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयास टिंबटिंब या कायद्या अंतर्गत ठेव म्हणून ग्रंथ प्राप्त होतात. त्याचा आन्सर आहे डी डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूज पेपर ऍक्ट. डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूज पेपर कायदा. भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयास डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूज पेपर कायदा या अंतर्गत ठेव म्हणून ग्रंथ प्राप्त होतात. क्वेश्चन नंबर 45. आयएसआय चे बदललेले नाव टिंबटिंब असे आहे. तर त्याचा आन्सर आहे बी आय एस. आयएसआय चं काय झालेलं आहे बी बी एस आय झालेलं आहे म्हणजे बी आय एस झालेलं आहे. आन्सर बी. आयएसआय चं काय आहे आयएसआय चं फुल फॉर्म आहे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर काय झालेलं आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. त्याच्यानंतर झालेलं आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आयएसआय 1947 आणि त्याच्यानंतर बदललेलं नाव 1987 ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. नीट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगते नोट डाऊन करून घ्या. आयएसआय इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट 1947 त्याचं बदललेलं नाव ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड 1987. क्वेश्चन नंबर 46. पेपेरस हे प्राचीन लेखन साधन प्रथम कोणी वापरले. त्याचा आन्सर आहे बी इजिप्शियन. पेपेरस हे साधन प्रथम इजिप्शियन यांनी वापरलं होतं. तर बॅबिलोनिया यांच्या काय होता मातीच्या विटा होता. सुमेरियन्स या काय होता मृत्तिकापट्टी कोणाच्या होत्या सुमेरियन्स यांच्या होत्या. क्वेश्चन नंबर 47. रंगनाथन यांचा ग्रंथालयाची 5 सूत्रे हा ग्रंथ प्रथम टिंबटिंब या वर्षी प्रकाशित झाला. त्याचा आन्सर आहे सी 1931 साली 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला होता. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ग्रंथालय शास्त्राची 5 सूत्र सांगितलेली होती. तर ती 5 सूत्र कोणकोणती होती. तर पहिलं ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. दुसरं प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. तिसरं प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. चौथं वाचकांचा किंवा ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचा वेळ वाचावा. आणि पाचवं ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 48. त्याचा आन्सर आहे बी प्रोटोकॉल HTTP. भाषा जावा ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोअर आणि सर्च इंजिन अल्ट्राविस्टा. पुन्हा एकदा सांगते प्रोटोकॉल HTTP. भाषा जावा ब्राउझर इंटरनेट सर्च इंजिन अल्ट्राविस्टा. नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर 49. त्याचा आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 49 चा आन्सर आहे बी एस आर रंगनाथन त्रिपत्र पद्धती एल आर मॅक कॉल्विन मागणीचा सिद्धांत पीटर फेअर शून्याधारित अंदाज पत्रक आणि ड्यू पॉइंट क्रिटिकल पाथ मेथड. एस आर रंगनाथन त्रिपत्र पद्धती एल आर मॅक कॉल्विन मागणीचा सिद्धांत पीटर फायर शून्याधारित अंदाज पत्रक आणि ड्यू पॉइंट क्रिटिकल पाथ मेथड. क्वेश्चन नंबर 50. समस्येवर तात्काळ केलेले संशोधन टिंबटिंब अशा नावाने ओळखले जाते. तर समस्येवर तात्काळ केलेले संशोधन उपयोजित संशोधन म्हणून ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 50. समस्येवर तात्काळ केलेले संशोधन उपयोजित संशोधन या नावाने ओळखले जाते. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथेच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.